Dear student, in the last lecture, we have seen adaptation for ingestion of foods in plants. In today's lecture, we will see adaptation in animals. Make a list of animals in your surrounding. आपल्या परिसरामध्ये असणारे जे काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांची असणारी जी काही यादी जी आहे तर ती यादी त्या ठिकाणी करायची. कम्पेअर द डायव्हर्सिटी ऑफ ॲनिमल्स लिस्टेड बाय युअर फ्रेंड्स विथ युअर लिस्ट. आपला असणारा जो काही मित्र जो आहे तर त्या मित्राने त्याच्या परिसरामध्ये असणारी जी काही प्राण्यांची यादी केलेली असेल, तुम्हीसुद्धा त्या ठिकाणी त्या प्राण्यांची यादी जी आहे तर ती यादी त्या ठिकाणी केलेली असेल. तर अशा दोघांची असणारी जी काही प्राण्यांची असणारी जी काही यादी जी आहे तर त्या यादीमध्ये कोणकोणत्या प्रकारची असणारी जी काही विविधता जी आहे तर ती विविधता तुम्हाला त्या ठिकाणी आढळून येते, याची तुलना जी आहे तर ती तुलना त्या ठिकाणी करायची. डिस्कस द हॅबिटंट्स फूड हॅबिट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ बॉडी स्ट्रक्चर लाईक व्हर्टिबल कॉलम्स विंग्स गिल्स स्टेल एक्सेट्रा. ही चर्चा करत असताना ते प्राणी कुठे राहतात, हॅबिटंट फूड हॅबिट म्हणजे त्यांच्या खाण्याची असण्याची काही सवय जी आहेत, काय खातात. त्याच्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ बॉडी स्ट्रक्चर त्यांच्या शरीराची असण्याची काही रचना जी आहे तर त्याच्यामध्ये व्हर्टिबल कॉलम जो आहे पाठीचा काना जो आहे तर तो पाठीचा काना, त्याचे असणारे जे काही विंग्स पंख गिल्स माशांच्या बाबतीमध्ये असणारे कल्ले आणि असणारे जे काही सेफ्टी याच्याबद्दलची असणारी जी काही तुलना जी आहे तर ती तुलना त्या ठिकाणी आपल्याला करायची, चर्चा करायची. आणि याचा असणारा जो काही तक्ता जो आहे तर तो तक्ता काय करायचा तर त्या ठिकाणी तयार करायचा. व्हॉट डिफरन्सेस डू यू सी बिटवीन टेरेस्ट्रियल अँड ॲक्वॅटिक ॲनिमल्स. अशा प्रकारची त्या ठिकाणी असणारी जी काही प्राण्यांची यादी जी आहे तर ती यादी केल्यानंतर टेरेस्ट्रियल म्हणजे जमिनीवर असणारे आणि ॲक्वॅटिक ॲनिमल्स पाण्यामध्ये असणारे जे काही प्राणी जे आहेत तर त्यांच्यामध्ये तुम्हाला नेमका काय फरक त्या ठिकाणी आढळून येतो याची चर्चा जी आहे तर ती चर्चा आपल्याला या ठिकाणी पुढे करायची. ॲज कम्पेअर टू टेरेस्ट्रियल ॲनिमल्स द स्किन अँड बॉडी शेप ऑफ ॲक्वॅटिक ॲनिमल्स ॲपियर टू हॅव अंडर गो चेंजेस. तर सर्वसाधारणपणे या ठिकाणी असणारे जे काही टेरेस्ट्रियल ॲनिमल आणि ॲक्वॅटिक ॲनिमल्सचं जर आपण त्या ठिकाणी तुलना जर केली तर सर्वसाधारणपणे ॲक्वॅटिक ॲनिमल जे आहेत जलीय प्राणी जे आहेत तर त्या जलीय प्राण्यांचं असणारं जे काही शरीर जे आहे तर त्या शरीरामध्ये काय होतं नसते आपल्याला बदल जो आहे किंवा अनुकूलन जे आहे ॲडॅप्टेशन जे आहे तर ते ॲडॅप्टेशन त्या ठिकाणी जमिनीवर राहणारे जे काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांशी तुलना करतात त्या ठिकाणी आपल्याला आढळून येत. जे काही असणारे जे काही चेंजेस जे आहेत तर ते चेंजेस सर्वसाधारणपणे त्वचा असेल किंवा बॉडीचा असणारा जो काही आकार जो आहे तर त्या आकाराच्या बाबतीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी घडून येताना दिसतात. फिशेस हॅव स्केल ऑन द स्किन अँड फिन्स ऑन द बॉडी. माशांचा जर आपण त्या ठिकाणी विचार जर केला तर सर्वसाधारण ते फिशेस जे आहेत तर ते फिशेस त्या ठिकाणी ॲक्वॅटिक ॲनिमल्स आहेत. तर यांच्या शरीरावर आपल्याला त्या ठिकाणी असणारे जे काही स्केल्स आकृतीमध्ये आपल्याला दिसते स्केल दिसतात गिल्स आहेत फिन्स आहेत. म्हणजे माशाचं असणारे जे काही शरीर जे आहे तर त्याच्या शरीरावर आपल्याला त्या ठिकाणी खवले त्या ठिकाणी दिसतात. त्याच्यानंतर सर्वसाधारणपणे आपल्याला त्याच्या असणारे जे काही पर जे आहेत खालचा आणि वरचा अशा प्रकारचे असणारे जे काही पर जे आहेत तर ते पर त्याच्या शरीर जे आहे तर त्या शरीरावर त्या ठिकाणी दिसतात. देअर बॉडी टॅपर्स टुवर्ड्स बोथ इट्स एंड लाईक ए स्पिंडल. माशाचं असणारं जे काही शरीर जे आहे तर त्या शरीराची जर रचना जर तुम्ही जर त्या ठिकाणी काळजीपूर्वक जर पाहिली तर दोन्ही टोकांना त्या माशाचं असणारं जे काही शरीर जे आहे तर ते शरीर काय होताना दिसते निंबुळतं त्या ठिकाणी होताना दिसतं. फिश ब्रेथ विथ गिल्स इन्स्टेड ऑफ ए नोज. आता जलीय प्राण्यांचा आपण त्या ठिकाणी विचार करताना दिसतो मासा त्या ठिकाणी ॲक्वॅटिक ॲनिमल आहे आणि हा जो काही असणारा जो काही ॲक्वॅटिक ॲनिमल फिश जो आहे तर तो काय करता नसते जसं आपण त्या ठिकाणी नाकाच्या साह्याने त्या ठिकाणी श्वसन जे आहे तर ते श्वसन त्या ठिकाणी करता नसतो, परंतु मासा जो आहे तर तो नाकाच्या ऐवजी ब्रिदिंगसाठी श्वसनासाठी त्याला त्या ठिकाणी काही गिल्स जे आहेत कल्ले जे आहेत तर त्या कल्ल्यांच्या साह्यानं हा मासा जो आहे तर तो मासा त्या ठिकाणी काय करताना दिसतो श्वसन जे आहे तर ते श्वसन त्या ठिकाणी करताना दिसतं. देअर आईज हॅव ट्रान्सपरंट आय. माशाच्या डोळ्याची त्या ठिकाणी
निरीक्षण तुम्ही जर केलं आता आकृतीमध्ये तुम्हाला काही स्पष्ट त्या ठिकाणी दिसणार नाही, परंतु प्रत्यक्ष मासा ज्या वेळेला तुम्हाला पाहायला मिळेल तर त्यावेळेला त्याची असणारी काही डोळ्याची असणाऱ्याची काही रचना ज्या आहेत तर ती रचना त्या ठिकाणी पहा. त्याची असणाऱ्या ज्या काय आयलिड्स ज्या आहेत, पापण्या ज्या आहेत, तर ते काय सांगितलं आपल्याला, ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शक त्या ठिकाणी असणार. दे हॅव एअर ब्लॅडर्स विद इन द बॉडी टू हेल्प देम टू फ्लोट. त्याच्यानंतर जे काही माशाचं असणारं जे काही शरीर जे आहे तर त्या शरीरामध्ये काय सांगितलं आपल्याला, एअर ब्लॅडर्स म्हणजे हवेच्या असणाऱ्या ज्या काही पिशव्या ज्या आहेत तर त्या पिशव्या त्याच्या शरीरामध्ये असतात. फॉर व्हॉट? टू हेल्प देम टू फ्लोट. माशाला त्या ठिकाणी पाण्यामध्ये त्या ठिकाणी तरंगावं लागतं, फ्लोट व्हावं लागतं, आणि याच्यासाठी माशाच्या शरीरामध्ये काय करायचं आपल्याला, हवेच्या असणाऱ्या ज्या काही पिशव्या ज्या आहेत तर त्या पिशव्या त्या ठिकाणी असतात. ऑब्झर्व द बॉडीज of the frog, duck and tortoise. आता त्या ठिकाणी असणारा जो काही बेडूक असेल, डक, त्या ठिकाणी बदक जो आहे तर तो बदक असेल, किंवा असणारे जे काही कासव जे आहेत, तर या तिघांचं त्या ठिकाणी काळजीपूर्वक त्या ठिकाणी निरीक्षण करायचं. निरीक्षण केल्यानंतर काय काय दिसतं आहे त्याचा आपल्याला त्या ठिकाणी विचार करायचा आहे. पहा, ऑफ व्हॉट यूज आर देअर लेग्स टू दीज ॲनिमल. फ्रॉग असेल, डक असेल, टॉर्टाईज असेल, तर याच्या असणाऱ्याचे काही पाय जे आहेत तर त्या पायांचा या प्राण्याला काय उपयोग होतो, तर सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येताना असते, डक असेल, फ्रॉग असेल, टॉर्टाईज असेल, तर याचा सर्वसाधारणपणे उपयोग जो आहे तर तो उपयोग त्या ठिकाणी काय होता असते, मुव्हमेंटसाठी होताना दिसतो. दुसरा पण त्या ठिकाणी फ्रॉगचा किंवा टॉर्टाईजचा जर विचार जर केला तर हे सर्वसाधारणपणे पाण्यामध्ये राहताना दिसतात, जमिनीवर पण राहताना दिसतात, म्हणून यांचे असणारे जे काही पाय जे आहे, पुढे आपण पाहणार आहे की त्याचे असणारे जे काही पाय जे आहेत तर त्या पायाला त्या ठिकाणी काय असतात, तर त्या ठिकाणी वेब्स आहेत म्हणजे पडदे जे आहेत तर ते पडदे त्या ठिकाणी असतात, आणि याच्या साहाय्याने तो पाण्यामध्ये त्या ठिकाणी पोहू शकतो. व्हॉट हेल्प्स फ्रॉग टू ब्रेथ अंडर वॉटर. सर्वसाधारणपणे मासा आपलं असणारा जो काही बेडूक जो आहे तर तो बेडूक त्या ठिकाणी पाण्यामध्ये आपल्याला आढळून येताना दिसतो, जमिनीवरही त्या ठिकाणी आढळून येताना दिसतो, परंतु पाण्यामध्ये असताना असणारा जो काही बेडूक जो आहे तर तो बेडूक कशाच्या साहाय्याने श्वसन करताना आपल्या लक्षात येताना दिसतो की तो स्किन जो आहे, त्वचा जी आहे तर त्या त्वचेच्या साहाय्याने त्या ठिकाणी काय करताना दिसतो, अंडर वॉटर त्या ठिकाणी ब्रिदिंग जे आहे तर ते ब्रिदिंग त्या ठिकाणी करताना दिसतो. पुढे आपल्याला डिटेलमध्ये दिलेलं आहे. थर्ड क्वेश्चन, ऑफ व्हॉट यूज आर द लॉंग हाइड लेग्स ऑफ ए फ्रॉग. तर सर्वसाधारणपणे असणारा जो काही बेडूक जे आहे तर त्या बेडकाचा असणारा जो काही मागचे असणारे जे काही लांब पाय जे आहेत तर त्या लांब पायाचा काय उपयोग होताना दिसतो, तर तो पुढे आपल्याला दिलेला आहे की लिप म्हणजे उडी मारत त्या ठिकाणी तो काय होताना दिसतो, तो फ्रॉग जो आहे तर तो फ्रॉग त्या ठिकाणी मुव्हमेंट करताना दिसतो. चौथं, व्हाय डझंट ए डक गेट वेट इन वॉटर. म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येताना दिसतात की बदकं जे आहेत तर ते बदकं आपल्याला त्या ठिकाणी पाण्यामध्ये बहुतेक वेळा त्या ठिकाणी आढळून येताना दिसतात, आणि म्हणून या बदकाची असणारे जे काही सर्वसाधारणपणे शरीर जे आहेत किंवा पिसं जे आहेत तर त्याचा आपल्याला त्या ठिकाणी विचार करायचा आहे की ते सर्वसाधारणपणे ते ओलीव होताना दिसत नाही. तर याचंही कारण आपल्याला पुढे दिलेलं आहे की सर्वसाधारणपणे त्या ठिकाणी वॅक्सी अशा प्रकारचा सबस्टन्स जो आहे तर तो सबस्टन्स त्या ठिकाणी असतो, आणि त्याच्यामुळं हा जो काही बदक जो आहे तर तो बदक त्या ठिकाणी पाण्यामध्ये असून सुद्धा त्या ठिकाणी ओला होताना दिसत. पण आता सर्वसाधारणपणे या ठिकाणी डकची आपल्याला त्या ठिकाणी आकृती दिलेली, त्या आकृतीचंच आपण जर त्या ठिकाणी त्याचं असणारे जे काही पाय जे आहेत तर त्या पायाला असणारे जे काही टोच जे आहेत, नाख्या जे आहेत तर त्या नाख्यांचा मधला असणारा जो काही भाग जो आहे तर त्या भागाचा जर आपण जर त्या ठिकाणी विचार जर केला तर आपल्याला त्या ठिकाणी त्याच्यामध्ये पडदे जे आहेत तर ते पडदे त्या ठिकाणी आहेत, आणि या पडद्यांचा असणारा जे काही उपयोग जो आहे तर तो उपयोग त्या ठिकाणी त्या बदकाला किंवा पुढे आपण पाहणारे फ्रॉग जो आहे तर त्या फ्रॉगला त्या ठिकाणी पाण्यामध्ये पोहण्यासाठी तरंगण्यासाठी त्या ठिकाणी काय होता दिसतोय. अशा प्रकारचे जे काही वेबड टोच जे आहे तर त्या वेबड टोचचा त्या ठिकाणी उपयोग जो आहे तर तो उपयोग त्या ठिकाणी त्याला होताना दिसतो. आता पुढे, ॲज द फ्रॉग अँड डक हॅव वेबड टोच दे कॅन यूज देअर लेग्स लाईक ए ओर्स. सर्वसाधारणपणे बेडकाचं आणि बदकाचं जर आपण त्या ठिकाणी निरीक्षण जर केलं तर त्याचे असणारे जे काही पाय जे आहेत तर त्या पायाला असणारे जे काही नखे जे आहेत तर त्याचं जर आपण त्या ठिकाणी जर विचार जर केला तर आपल्या असं लक्षात येताना दिसतंय की बेडूक असेल किंवा बदक असेल यांच्या पायांची असणारे जे काही बोटं जे आहेत तर त्या बोटांमध्ये त्या ठिकाणी पडदे असतात, आणि पडदे असल्यानं
त्यांची असणारे जे काही पाय जे आहेत तर त्या पायांचा उपयोग ते कशासाठी कशा करताना दिसतात तर वल्हे जे आहेत तर त्या वल्ह्यांप्रमाणे त्या ठिकाणी करतात. पाण्यामध्ये असणारे जे काही नाव जे आहेत तर ती नाव आपल्याला पुढे न्यायची, ती पुढे नेण्यासाठी जशा पद्धतीचे त्या ठिकाणी काठ्यांचे त्या ठिकाणी वल्हे बनवलेले असतात तर तशाच प्रकारचा या ठिकाणी असणारे जे काही वेबड टोच जे आहेत तर त्या वेबड टोचचा वापर सर्वसाधारणपणे हा जो काही फ्रॉग असेल डग असेल तर त्या ठिकाणी तो वल्ह्यांप्रमाणे त्या ठिकाणी करताना दिसतो. वॉटर फ्लोज ऑफ द वॅक्सी फिदर्स ऑफ द बर्ड्स लाईक डग अँड वॉटर हेड. मग असे प्रश्न होता आपल्याला पहा की सर्वसाधारणपणे या ठिकाणी असणारा जो काही डक असेल, बदक असेल किंवा वॉटर हेन्स म्हणजे पान कोंबड्या ज्या आहेत त्याही तुम्ही त्या ठिकाणी पाहिलेल्या असतील, तर हे काय असणारे जे काही डक असेल, वॉटर हेन्स असेल, तर यांचे असणारे जे काही फेदर्स म्हणजे त्यांचे असणारे जे काही पिसं जे आहेत, या पक्ष्यांच्या शरीरावर असणारे जे काही पिसं जे आहेत तर ती वॅक्सी असतात, मेंचट असतात, तेलकट असतात, आणि याच्यामुळं पाण्याशी संपर्क जरी त्यांचा जरी त्या ठिकाणी जर आला तर त्याच्या शरीरावर असणारं जे काही पाणी जे आहे तर ते पाणी काय होताना दिसतं, निघून जाताना दिसतं किंवा त्या ठिकाणी काय होताना दिसतं, अशा प्रकारचं पाणी जे आहे तर ते पाणी त्या ठिकाणी ओघळून त्या ठिकाणी जाताना दिसतं, त्याला फ्लो अप त्या ठिकाणी म्हटलेले. वेबड टोज, स्लिपरी स्मूथ स्किन अँड ए ट्रँग्युलर हेड हेल्प फ्रॉग टू स्विम इजिली थ्रू वॉटर. जे सर्वसाधारणपणे बेडकाच्या पायातील बोटातील असणारे जे काही पडदे जे आहेत तर ते पडदे, त्याच्यानंतर पुढे आपल्याला दिलेले की स्लिपरी स्मूथ स्किन म्हणजे बुळबुळीत. आता बुळबुळीत म्हणजे काय, उदाहरणार्थ साबण आपण हातामध्ये घेतला तर तो काय होतो सटकताना दिसतो, तर तशाच पद्धतीचे या ठिकाणी असणारे जे काही डक असेल, फ्रॉग असेल, तर याचं असणारे जे काही शरीर जे आहे किंवा त्याची असणारे जे काही त्वचा जे आहे तर ते त्वचा त्या ठिकाणी आपल्याला बुळबुळीत आढळून येताना दिसते. And a triangular head help frog to swim easily through water. त्याचबरोबर या ठिकाणी हे जे काही असणारे जे काही फ्रॉग जे आहेत तर त्याचं जर आपण जर त्याच्या डोक्याचं जर त्या ठिकाणी निरीक्षण जर केलं तर त्याचं डोकं सर्वसाधारणपणे त्रिकोणाकृती त्या ठिकाणी आहे, आणि याच्यामुळं पाण्यामध्ये काय करता नसतो हा जो काही बेडूक जो आहे तर तो बेडूक त्या ठिकाणी सहज गत्या त्या ठिकाणी पोहू शकतो. दे कॅन लिव on land as well as in water due to their ability to breathe through the skin in water and using the nose and lungs on the lands. नीट सायंटिफिक रिझनसाठी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की सर्वसाधारणपणे हे जे काही फ्रॉग सारखा असणारा जो काही ॲनिमल जो आहे तर त्याच्या बाबतीमध्ये सांगितले दे कॅन लिव ऑन लँड ॲज वेल ॲज इन वॉटर. जे बेडकासारखा असणारा जो काही प्राणी जो आहे तर तो बेडकासारखा प्राणी काय होता नसतं आपल्याला जमिनीवर, त्याचबरोबर पाण्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी राहताना दिसतो. आता का राहताना दिसतो तर त्याचं आपल्याला कारण झालेले ड्यू टू देअर ॲबिलिटी टू ब्रेथ थ्रू द स्किन इन वॉटर. हा जो काय असणारा जो काही ॲनिमल जो आहे तर तो ॲनिमल सर्वसाधारणपणे त्याची त्या ठिकाणी त्वच पाण्यामध्ये असताना त्वचेच्या साह्यानं श्वसन करण्याची असणारी त्याची क्षमता, त्याचबरोबर सर्वसाधारणपणे जमिनीवर ज्या वेळेला असतो तर त्यावेळेला तो काय करत नसतो नोजचा त्या ठिकाणी वापर करताना दिसतो, आणि त्याचे असणारे जे काही फुफ्फुसं जे आहेत तर त्या फुफ्फुसांचा वापर त्या ठिकाणी जमिनीवर असताना श्वसनासाठी त्या ठिकाणी करताना दिसतो. द टिपिकल कलर ऑफ ए फ्रॉग बॅक हेल्प इट टू हाईड अमंग ग्रासेस. आता बेडकांचं जर तुम्ही त्या ठिकाणी निरीक्षण जर केलं असेल तर बेडकाच्या असणारं जे काही शरीर जे आहे तर त्या शरीराला विशिष्ट अशा प्रकारचा असणारा जो काही रंग जो आहे तर तो रंग त्या ठिकाणी असतो, म्हणजे त्याची जी काही पाठ जी आहे, बॅग जी आहे, तर त्याला त्या ठिकाणी विशिष्ट अशा प्रकारचा रंग त्या ठिकाणी असतो, आणि याच्यामुळं काय होतं नसतो तो असणारं जे काही गवत जे आहे म्हणजे गवत ज्या रंगाचं असेल तर तशा पद्धतीचा असणारा त्याचे जे असणारे जे काही पाठ जे आहे तर ती पाठ पाठेचा रंग त्या ठिकाणी असतो की जेणेकरून तो गवतामध्ये काय होता नसते लपून त्या ठिकाणी राहू शकतो. त्याच्यानंतर पुढे आपल्याला दिलेले ॲडॉप्टेशन इन फॉरेस्ट अँड ग्रासलँड ॲनिमल. जे या ठिकाणी सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येताना दिसते की जे काही ॲडॉप्टेशन इन फॉरेस्ट अँड ग्रासलँड ॲलिमेंट जे आहेत त्या ठिकाणी फॉरेस्ट म्हणजे जंगल आणि ग्रासलँड म्हणजे त्या ठिकाणी गवताळ अशा प्रकारचे असणारे जे काही प्रदेश जे आहेत तर या प्रदेशांमध्ये
जे काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांमध्ये झालेलं जे काही अनुकूलन जे आहे तर ते अनुकूलन आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. पण दोन डायग्राम आपल्याला त्या ठिकाणी दिलेले, एक लायन आहे आणि दुसरं त्या ठिकाणी ब्लॅक बक म्हणजे काळवीट जे आहे तर ते काळवीट त्या ठिकाणी दिलेले. कार्निहोरस ॲनिमल्स लाईक द वाईल्ड डॉग, फॉक्स, टायगर अँड लायन हॅव स्ट्रॉंग लेग्स टू रन फास्ट अँड कॅप्चर द प्रे. त्या ठिकाणी असणारे जे काही कार्निहोरस म्हणजे जीवनसर अशा प्रकारचे प्राणी आपण त्या ठिकाणी म्हणू, किंवा मांसाहारी अशा प्रकारचे असणारे जे काही प्राणी जे आहेत तर ते प्राणी आपल्या लक्षात येणार असते की वाईल्ड डॉग आहेत, रानटी अशा प्रकारचे कुत्रे त्या ठिकाणी आहेत, कोल्हा असेल, त्याच्यानंतर सिंह असेल, किंवा त्या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेले वाघ असेल, टायगर म्हणजे वाघ आणि लायन म्हणजे सिंह, अशा प्रकारचे असणारे जे काही कार्निहोरस ॲनिमल जे आहेत तर यांचे असणारे जे काही पाय जे आहेत तर ते स्ट्रॉंग आहेत, सशक्त आहेत. तर कशासाठी टू रन फास्ट, त्यांना जोरदारपणे अतिशय जलद गतीनं त्या ठिकाणी धावावं लागतं. कशासाठी कॅप्चर देअर प्रे, त्यांचं असणारे जे काही भक्ष्य जे आहे तर ते भक्ष्य पकडण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी जलद गतीनं त्या ठिकाणी धावावं लागतं. दे हॅव क्लॉज ऑन देअर कॅनिन टीथ आर शार्प अँड पॉइंट. त्याच्यानंतर त्यांचे असणारे जे काही पंजे जे आहेत किंवा नख्या जे आहेत तर त्यांचा जर आपण जर त्या ठिकाणी जर विचार जर केला तर त्यांना त्या ठिकाणी नख्या असतात, किंवा हे जे काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांच्या तोंडाच्या आतमध्ये अणकुचीदार पॉइंटेड त्याला त्या म्हटलेले कॅनिन, कॅनिन म्हणजे त्या ठिकाणी सुळे अशा प्रकारचे असणारे जे काही दात जे आहेत तर ते दात त्या ठिकाणी असतात. व्हॉट इज द फंक्शन ऑफ सच टीथ, मग अशा प्रकारची ही जे काही कार्निव्होरस ॲनिमल जे आहेत तर त्या कार्निव्होरस ॲनिमलमध्ये कॅनिन टीथ म्हणजे सुळे असण्याचं असणारं जे काही कार्य जे आहे तर ते कार्य कोणतं हे आपल्याला त्या ठिकाणी विचारलं. सर्वसाधारणपणे हे जे काही ॲनिमल जे आहेत तर ते कार्निव्होरस आहेत, मांसाहारी प्राणी आहेत, आणि ह्या मांसाहारी प्राण्यांना काय करावं लागतं, जे काही असणारे काही अन्न जे आहे तर ते अन्न त्या ठिकाणी फाडून खावं लागतं, टेअरिंग करावं लागतं, आणि ते टेअरिंग करण्यासाठी फाडून खाण्यासाठी त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी कॅनिंग टीथ जे आहेत, सुळे दात जे आहेत तर त्या सुळे दातांचा त्या ठिकाणी उपयोग जो आहे तर तो उपयोग काय केला जातो, त्या ठिकाणी केला जातो. पुढे टायगर्स हॅव पॅडेड पॉज. पुढे आपल्याला सांगितलं की सर्वसाधारणपणे वाघासारखा असणारा जो काही प्राणी जो आहे तर त्या वाघासारख्या प्राण्यांचे असणारे जे काही पाय जे आहेत तर त्या पायांचं जर त्या ठिकाणी आपण निरीक्षण जर केलं, प्रत्यक्ष जाऊन नाही म्हणत मी, तर असणारे जे काही व्हिडिओ जे आहेत तर त्या व्हिडिओमध्ये जर आपण जर पाहिलं तर असणारे जे काही वाघ जे आहेत तर त्या वाघांचे असणारे जे काही पाय जे आहेत तर त्या पायांच्या तळव्यांना त्या ठिकाणी गादी असते. आता याचा काय उपयोग असतो, धीस एनेबल्स देम टू सायलेंटली स्टॉक देअर प्रे अँड कॅप्चर इट इझिली. अशा प्रकारचे पायांना त्या ठिकाणी तळवे असल्यामुळं हळुवारपणे म्हणजे असणारे जे काही भक्ष्य जे आहे तर त्या भक्ष्याला कळू न देता, आवाज न करता काय करता नसतात, तर या तळव्यांमुळं काय होता नसते, कोणत्या प्रकारचा आवाज जो आहे तर तो आवाज म्हणजे भक्ष्याला त्या ठिकाणी चाहूल जे आहे तर ती चाहूल त्या ठिकाणी लागत नाही, आणि सहजतेनं त्यांना त्यांचं असणारे जे काही प्रे जे आहेत, भक्ष्य जे आहे तर ते भक्ष्य काय करू शकतात तर त्या ठिकाणी ती पकडू शकतात. द आईज ऑफ प्रेडेटरी कार्निहोरस आर लोकेटेड इन फ्रंट ऑफ देअर हेड. तर सर्वसाधारणपणे ह्या ठिकाणी असणारे जे काही मांसाहारी अशा प्रकारचे जे काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांच्या डोळ्याचं असणारे जे काही स्थान जे आहे तर ते स्थान डोक्याच्या निमुळत्या बाजूस समोर त्या ठिकाणी असतं, आणि याचा उपयोग जो आहे तर तो उपयोग त्या ठिकाणी काय होताना दिसतोय, इट हेल्प्स देम टू स्पॉट देअर प्रे फ्रॉम ए लॉंग डिस्टन्स. याच्यामुळं दूरवर अंतरावर असतं जे काही प्रे जे आहेत, भक्ष्य जे आहेत तर ते भक्ष्य त्या ठिकाणी पकडण्यासाठी या अशा प्रकारचा असणारा जो काही डोळे जे आहेत तर त्या डोळ्यांचा त्याला त्या ठिकाणी काय होताना दिसते, उपयोग जो आहे तर तो उपयोग त्या ठिकाणी होताना दिसतो. द आईज ऑफ हार्बीहोरस आर बिलो द फोरहेड ऑन आयदर साईड ऑफ द हेड. याच्या उलट असणारे जे काही शाकाहारी प्राणी जे आहेत, उदाहरणार्थ त्या ठिकाणी ब्लॅक बग आपल्याला दाखवलेले, काळवीट त्या ठिकाणी दाखवलेले, डियर त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल पुढे दिलेलंच आहे, की शाकाहारी प्राण्यांचे असणारे जे काही डोळे जे आहेत तर ते डोळे कसे सांगितले आपल्याला, आर बिलो द फोरहेड, कपाळ जे आहे तर त्या कपाळाच्या खाली त्या ठिकाणी असतात, आणि पुढे सांगितले ऑन आयदर साईड ऑफ द हेड, डोक्याच्या एका बाजूला त्या ठिकाणी असणारे
This gives them wide angle vision which helps to protect them from predator. मग अशा प्रकारची त्यांच्या डोळ्यांची रचना असल्यामुळे काय होतं नसते, gives them वाईड अँगल व्हिजन, म्हणजे दूरवरचं त्या ठिकाणी काय राहताना दिसते, या प्राण्यांना त्या ठिकाणी दिसताना दिसते, आणि याच्यामुळं असणारे जे काही प्रेडेटर जे आहेत, भक्षक जे आहेत, तर त्या भक्षकांपासून हे जे काही प्राणी जे आहेत, तर त्या प्राण्यांचं असणारे जे काही संरक्षण जे आहे, तर ते संरक्षण काय होतं नसते, अशा प्रकारचं वाईड अँगल व्हिजनमुळे त्यांचं संरक्षण त्या ठिकाणी होतं. Their legs are long and tapering with strong hooves which enables them to run fast taking long leap. त्याच्यानंतर हे जे काय असणारे जे काय हर्बिवरस प्राणी जे आहेत, तर त्या हर्बिवरस प्राण्यांचे असणारे जे काही पाय जे आहेत, तर त्या पायाचं निरीक्षण करा. आकृतीमध्ये आपल्याला ब्लॅक बक आहे, काळविटाचे पाय त्या ठिकाणी दिसतात, तर ते पाय जर आपण जर त्या ठिकाणी जर पाहिले तर ते त्या ठिकाणी लांबच लांब आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितले टॅपरिंग, निमुळती आहे, त्याचबरोबर काय सांगते आपल्याला स्ट्रॉंग होज, त्याच्या पायांना त्या ठिकाणी सशक्त अशा प्रकारचे खूर जे आहेत. आता खूर काय भानगडी घरच्यांना विचारा, पायामध्ये पायाच्या खालच्या बाजूला घट्ट अशा प्रकारचा त्या ठिकाणी भाग त्या ठिकाणी असतो, तर त्यालाच त्या ठिकाणी काय म्हणतो आपण खूर म्हणतो. गायांच्या पायांचं निरीक्षण करा, तुमच्या त्या ठिकाणी लक्षात येईल. आणि अशा प्रकारचे जे काही स्ट्रॉंग हूज जे आहेत, तर ते हूजचा वापर किंवा लॉंग अशा प्रकारचे लेग जे आहेत, तर ते ह्याच्यामुळे काय होतं नसते, टू रन फास्ट, जोरदार पणे त्या ठिकाणी पळू शकतात. आणि पुढे काय सांगितलं आपल्याला टेकिंग लॉंग लीप, हे जे काही काळविटासारखा प्राणी, हरणासारखा जर प्राणी जर तुम्ही जर पाहिला असेल, तर तो पळत असताना काय करतो नसतो, लांब अशा प्रकारची असणारी जी काही उडी जी आहेत, लॉंग लीप जी आहेत, तर ती लॉंग लीप अशा प्रकारची त्याच्या पायाची असणारी जी काही रचना जी आहे, तर त्या रचनेमुळे त्या ठिकाणी घेताना दिसतो. दिअर लॉंग अँड फ्रीली मूव्हिंग इयर कॅन रिसीव साऊंड फ्रॉम लॉंग डिस्टन्सेस. दुसरं आपल्याला वैशिष्ट्य सांगता येईल, या प्राण्यांचे असणारे जे काही कान जे आहेत, तर त्या कानांचा जर आपण जर त्या ठिकाणी विचार जर केला, तर या प्राण्यांचे असणारे जे काही कान जे आहेत, तर ते कान त्या ठिकाणी लांब आहेत. आता या ठिकाणी उदाहरणार्थ काळबीट आहे, किंवा आपल्याकडे असणारे जे काही गाय जे आहेत, तर त्या गायीच्या कानाचं तुम्ही निरीक्षण करा. गायींच्या कानांचं जर तुम्ही त्या ठिकाणी निरीक्षण जर केलं, तर ते मुव्हेबल आहेत, म्हणजे हालचाल करताना दिसतात आवाजाच्या दिशेने. तसे आपले कान जे आहेत, तर ते काय हालचाल करताना दिसत नाही. तर सर्वसाधारणपणे या जे काही असणारे जे काही हर्बिवरस ॲनिमल जे आहेत, तर त्यांचे असणारे जे काही कान जे आहेत, तर ते लांब आहेत, लॉंग आहेत, आणि फ्रीली मूव्हिंग आहेत, म्हणजे आवाजाच्या दिशेने काय होताना दिसतात, तर त्या ठिकाणी ते कान फिरताना दिसतात. आणि याच्यामुळे काय होताना दिसतं, लांबवर अंतरावर असणारा जो काही आवाज जो आहे, तर तो आवाज त्या ठिकाणी ऐकू शकतात. आणि पुढे सांगितलं आपल्याला डिफरंट डिरेक्शन, म्हणजे वेगवेगळ्या दिशेकडून येणारा जो काही आवाज जो आहे, तर तो आवाज काय होता नसतात, हे प्राणी जे आहे, तर ते प्राणी त्या ठिकाणी ऐकू शकतात. डिअर्स अँड ब्लॅक बॉक्स हॅव कलर्स दॅट मर्ज विथ देअर सराउंडिंग. त्या ठिकाणी हरिण असेल किंवा काळबीट, हे जे काही दोन प्राणी जे आहेत, तर त्या दोन प्राण्यांचा जर आपण जर विचार जर केला, तर सर्वसाधारणपणे यांचा असणारा जो काही कलर जो आहे, रंग जो आहे, तर तो ज्या सराउंडिंगमध्ये राहताना दिसतात, ज्या वातावरणामध्ये राहताना दिसतात, ज्या ठिकाणचं त्या ठिकाणी असणारे जे काही झाडं असेल, गवत असेल, तर त्यांच्यामध्ये काय होताना दिसतो, यांचा असणारा जो काही रंग जो आहे, तर तो रंग काय होताना दिसतो आपल्याला, तर त्या ठिकाणी बेमालूमपणे त्या ठिकाणी काय होताना दिसतो, तर तो मिसळताना त्या ठिकाणी दिसतो. पुढे देअर टीथ आर स्ट्रॉंग फॉर च्युइंग टफ प्लांट मटेरियल. या प्राण्यांचे असणारे जे काही दात जे आहेत, तर ते दात त्या ठिकाणी सशक्त आहेत. आता कशासाठी, फॉर च्युइंग टफ प्लांट मटेरियल, असणाऱ्या ज्या काही वनस्पती ज्या आहेत, तर त्या वनस्पतींचा आपण त्या ठिकाणी विचार जर केला, तर हे जे काही प्राणी जे आहेत, तर ते प्राणी काय करत असतात, वनस्पतीची खोडं असतील, पानं असतील, तर ती काय करताना असतात, च्युइंग चावून खावी त्यांना लागतात. आणि म्हणून त्यांचे असणारे जे काही दात जे आहेत, तर ते दात त्या ठिकाणी मजबूत असतात. एवढाच भाग आपण या तासाला पाहणार आहोत, पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.